बीजापूर एक लहानसं गाव होतं. या गावातले बरेचसे लोक शेती करत होते, पण काही असेही होते ज्यांच्याकडे वारसा हक्काने कोणतीही जमीन नव्हती. जसा मोहन. मोहन एक गरीब माणूस होता जो इकडे तिकडे लहान मोठी कामं करत असे. कधी कोणाच्या शेतात मजुरी, तर कधी एखाद्या गोडाऊन मध्ये मजुरी. एक दिवस मोहन घरी आला तर त्याची बायको मालती खूप आनंदात होती. काय झालं? मी तुमच्यासाठी एक नवीन काम शोधलंय. पगार 6,000 आहे. एवढा? आणि कुठे? शेजारच्या गावात एक पाणीपुरी बनवायचा कारखाना काढलाय. त्या कारखानदाराला काम करायला माणसं हवी होती. माझ्या ताईने तुमच्यासाठी तिथे शब्द टाकला. वा, हे तर छानच आहे. आता आपल्या दोघांना कोणत्या गोष्टीची काहीच काळजी राहणार नाही. नक्कीच. मी उद्यापासूनच कामाला जातो. हो. दुसऱ्या दिवशी मोहन घरातून आनंदाने कामासाठी बाहेर पडला. तो कारखान्यात पोहोचला. तेथे 2-3 आणखी माणसं होती आणि मालक त्या सर्वांना काम समजावून सांगू लागला. हे बघा, आधी या मशीन मध्ये 10 किलो पीठ, 100 ग्रॅम मीठ आणि 2 लिटर पाणी टाकायचं आहे आणि हे बटन दाबायचं आहे. याने ही मशीन कणिक मळू लागते. कणिक तर हाताने मळू जाऊ शकतो ना, मग त्यासाठी मशीनची काय गरज? मळू तर शकतो, पण जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात काम करायचं असेल तर प्रत्येक कामात मशीनच काम करून सोपं करून टाकते. हो, नीट बघा. हिरव्या बटणाने मशीन सुरू करायची आणि लाल बटणाने बंद. ठीक आहे मालक. मग मळलेल्या पिठाचे गोळे करून ते त्या मशीन मध्ये टाकायचे आहेत. या मशीनने कणिक चपटी होते आणि गोल गोल चकत्या बाहेर पडतात. हो. आणि मग या पाणीपुऱ्यांना तळणाऱ्या मशीन मध्ये टाकायचं आहे आणि जशा या फुगल्या की त्यांना बाहेर काढायचंय. आणि मग या शेवटच्या मशीनच्या सहाय्याने पुऱ्या प्लॅस्टिकच्या पाकिटात टाकायच्या आहेत. किशोर, तू कणिक मळणाऱ्या मशीनवर जा. विवेक, तू चपाती करणाऱ्या मशीनवर जा. सदैव, तू पुरी तळणाऱ्या मशीनवर जा. आणि मोहन, तू पॅकिंग कर. दर आठवड्याला तुम्ही वेगवेगळ्या मशीनवर काम करायचं. दिवसातून 6 तासांची ड्युटी आहे. ठीक आहे? ठीक आहे मालक. आणि बस, त्या दिवसापासून मोहन त्या पाणीपुरीच्या कारखान्यात काम करू लागला. मोहन आणि मालती खूप खुश होते. आता त्यांना पैशांची आणि खाण्याची अजिबात तादात नव्हती आणि महिन्याच्या शेवटी मोहनचा पगार येणार होता. मोहन सुद्धा हसत खेळत कारखान्यात काम करू लागला. हळूहळू तो पाणीपुरीच्या पुऱ्या बनवायला शिकला. पुढील 6 महिने मोहन आरामात पाणीपुरीच्या कारखान्यात काम करत होता. एक दिवस कारखान्याचा मालक वैतागत कारखान्यात आला. उद्यापासून तुम्हा सर्वांना कामावर यायची काही गरज नाहीये. पण का मालक? कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत. अनेक व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाहीत. गेल्या 2 महिन्यांपासून मी सगळं सहन करत होतो, पण यापुढे मला नाही जमणार. उद्यापासून तुम्ही सगळे दुसरं काहीतरी एखादं काम बघा. हे ऐकून सगळेच मजूर निराश झाले आणि मोहन सुद्धा. मोहनला पुन्हा लहान सहान कामं करावी लागतील आणि पैशांची चणचणही जाणवू लागेल. हा विचार करूनच तो उदास झाला. मोहन घरी आला आणि त्याने या सगळ्या गोष्टी मालतीला सांगितल्या. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला दुसरं एखादं काम मिळेल. मोहन निराश झाला होता. पुढील काही दिवस मोहन कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला, पण त्याला कुठेच काम मिळालं नाही. तो निराश झाला. कळत नाही आता की काय करावं. मला दुसरं कोणतं काम सुद्धा येत नाही ना, फक्त पाणी पुरी बनवता येतात. मग तुम्ही तेच का करत नाही? मला कळलं नाही. तुम्हाला पाणीपुरी बनवता येते आणि मला रगडा आणि पाणी बनवता येतं. आपण दोघे मिळून पाणीपुरीची गाडी टाकूया. हो, पण गावात कितीतरी पाणीपुरीच्या गाड्या आहेत, मग लोक आपली पाणीपुरी खायला काय येतील? आपण भाव स्वस्त ठेवू. 10 रुपयांच्या ऐवजी 8 रुपयांची प्लेट केली तर? त्यापेक्षा जर आपण 1 रुपयाची पाणीपुरी विकली तर? 1 रुपयाची कशी विकली जाऊ शकेल? 1 रुपयाची 1 पाणीपुरी. गिराईक हवे तेवढे खातील. मग आपल्याला फायदा होईल का? हो हो, होणार ना.
आपण पुऱ्या स्वतः बनवायच्या आणि बाकी सर्व सामानातही आपल्याला जवळजवळ अर्धा नफा होईल। मग वाट कसली पाहताय, उद्यापासूनच सुरू करू। दुसऱ्या दिवशी मोहन आणि मालती त्यांच्या कामाला लागले। मोहन पुऱ्या बनवू लागला आणि मालती रगडा आणि पाणी तयार करू लागली। मोहन त्याच्या कामात खुश होता। त्याने मशिनीशिवाय सुद्धा चांगल्या पुऱ्या बनवल्या आणि मालती ही चांगली आचारी होती। तिनेही चविष्ट रगडा आणि पाणी बनवलं। आता सगळे काही तयार आहे। आता संध्याकाळी शुभारंभ करूया। एक रुपयात एक पाणीपुरी खायचं। नक्की। एक गोष्ट राहिली आहे। मोहनने एक पाटी दाखवली। त्या पाटीवर लिहिलं होतं एक रुपयाची एक पाणीपुरी। हे चांगलंय। संध्याकाळी मोहन आणि मालतीने बाजाराच्या कडेला आपली पाणीपुरीची गाडी लावली आणि ती पाटी सुद्धा लटकवली। पाटी पाहून एक मुलगी त्यांच्या जवळ आली। एक रुपयाची पाणीपुरी खरं? हो, एक रुपयाची एक पाणीपुरी। अरे वा, मुलीने तिचा खिसा चाचपला। माझ्याकडे 4 रुपये आहेत, मला 4 रुपयाची पाणीपुरी द्या। मोहनने त्या मुलीला 4 पाणीपुरी दिल्या। वा, खूप छान आहे काका, मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगेन। त्या मुलीने पाणीपुरी खाल्ली आणि धावत गेली। काही वेळाने ती आणखी काही मुलांना त्यांच्या समोर घेऊन आली। मला 2 पाणीपुरी पाहिजेत। मला 3। मला 5। मोहन आणि मालतीने मुलांकडून पैसे घेतले आणि त्यांना पाणीपुरी दिली। मुलं पाणीपुरी खूप आवडीने खात होते। मुलांच्या नंतर काही मोठे लोकही मोहन मालतीकडे पाणीपुरी खायला आले। वा, या पुऱ्या तर खूप चविष्ट आहेत। मज्जा आली। एवढी चविष्ट आणि छान पाणीपुरी बऱ्याच दिवसांनी खाल्ली। लोक 1 रुपयाची पाणीपुरी खायला त्यावर तुटून पडले। मालती आणि मोहन पाणीपुरी बनवत होते आणि लोक खातच होते आणि तोपर्यंत गिराई येत होते जोपर्यंत त्यांची सगळी पाणीपुरी संपली नाही। बापरी, मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल। मला पण। आणि जेव्हा त्यांचं लक्ष पैशांवर गेलं तेव्हा पैसे पाहून ते दोघेही खुश झाले। खूप छान कमाई झाली आहे आज। हो। दुसऱ्या दिवशी मालती आणि मोहनने जास्त पाणीपुरी बनवली आणि रोजच्या प्रमाणेच आजही 1 रुपयाची पाणीपुरी खायला लोकांच्या रांगा लागल्या। काही तासातच त्यांचं सगळं सामान संपून गेलं। 1 रुपयाच्या चविष्ट पाणीपुरीने धुमाकूळ घातला होता। ग्राहकांना चवीसोबत भावही आवडला होता आणि मालती आणि मोहनची चांगली कमाई होऊ लागली होती। त्या दोघांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि पाहता पाहता मोहनने पुऱ्यांचा कारखाना उघडला। पण त्याने 1 रुपयाची पाणीपुरी बंद नाही केली। आजही त्याच्या दुकानावर 1 रुपयाची पाणीपुरी खायला गर्दी होते। 1 रुपयाच्या पाणीपुरीच्या आयडियेने मोहन आणि मालतीला श्रीमंत बनवून टाकलं। आता ते खूप जास्त सुखी होते आणि हे सगळं त्या 1 रुपयाच्या पाणीपुरीमुळे। कोणी विचार केला होता की एक लहानशी आयडिया एवढा बदल घडवू शकते?